संजना लवकर उठलीस? हो रे, रात्रभर झोपच लागली. काय करणार आपण आता? तुझ्याकडे जॉब नाहीये, माझा जॉब गेलाय. गेलाय असं कोणी म्हणालेलं नाहीये. कमा ना निरुद्ध, 2 महिने घरी बस, पुढच्या प्रोजेक्टच्या वेळी बघू. याचा अर्थ आपल्या दोघांनाच चांगलाच कळतो, नाही का? ठीक आहे ना. हे बघ संजना, आपण असं म्हणू की आपण 10-12 वर्ष स्टडी जॉब केले, आता ते बदलावे लागतात. काय करणार आता? हो रे, पण आपली सगळीच सिच्युएशन वेगळी आहे. काल परवापर्यंत हे घर आपलं होतं, आता त्यातलं अर्ध आपलं राहिलेलं नाही. त्या अप्पाने आपल्या डोक्यावरचं छप्परच काढून घेतलं तर? तसं काही करणार नाही, ते करू शकणार नाहीत. आता मला नाही वाटत खात्री त्याची. त्यात माझा मुलगाही माझ्या सोबत येऊन राहतोय आता. यांनी आपल्याला घराबाहेर काढलं तर निखिलला घेऊन कुठे वणवण भटकणार होत आपण? आपण दोघच असतो तर ठीक होत, पण निखिलला कुठे घेऊन जाणार होत? संजना, व्हॉट्स रॉंग विथ यू? तू फक्त वाईटच विचार करतेयस. कारण मला वर्स्ट केस सिनारिओचा विचार करायला हवा. उद्या मला नोकरीवर नाहीच घेतलं तर, चांगला जॉब नाही मिळाला तर, दुसऱ्या कंपनीत मला लोकांशी नाही जुळवून घेता आलं तर? संजना ऐक, माझं शांतपणे ऐक. माझं हे बघ, माझा जॉब गेला होता ना, तेव्हा मी असाच पॅनिक झालो होतो, पण हळूहळू मी शांत झालो. कारण करणार काय, जॉब गेल्याचा त्रास किती काळ करत बसणार आहे? प्रयत्न करतोय, कधीतरी मिळेल, असंच म्हणत राहावं लागतं ना शेवटी. तुला सोपं आहे अनिरुद्ध, पण 24 तास या घरामध्ये माझ्या बद्दल एवढी नेगेटिव्हिटी मी नाही सहन करू शकणार. दिवसातले काही तास मला बाहेर जाऊन माझ्या आवडीचं काम करणं गरजेचं आहे. मला तुझ्यासाठी, शेवटी हे तुझं घर आहे, तू कम्फर्टेबल आहेस इथे, पण ही माणसं मला कम्फर्टेबल होऊ देतील की नाही याची शंका वाटते. संजना नको जास्त विचार करूस. असं समज की तू 2 महिन्याची सुट्टी काढली आहेस, आतापर्यंत केला नाहीस, तेवढा आराम करायला मिळणार आहे तुला. ऍक्च्युली संजना, तुला आई अप्पांबरोबर वेळ घालवायची खूप चांगली संधी मिळाली आहे असं समज. त्यांच्याशी बोल, गप्पा मार, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. तूच म्हणतेस ना हळूहळू हे सगळं शांत होईल, त्यासाठी प्रयत्न कर ना. पण अनिरुद्ध, आपण दोघही काही कमवत नसलो तर कसं होईल? संजना कायमच थोडं असं असणार आहे. अगं मी हात पाय मारतोय, आज ना उद्या मिळेल जॉब. तू काळजी नको करूस, तू बघ स्वतःकडे. पूर्वी किती छान आनंदी दिसायचीस, आता या स्ट्रेसमुळे ओढलेली थकलेली दिसतीयस तू. नको विचार करूस, मी आहे ना, मी बघतो. चल तू आवरून घे पटकन. काल निखिल सुद्धा खूप बोलले. अरे मी हो आले. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू 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 नको रे. मना सत्यते सर्व वाचे वदावे. मना सत्यते सर्व वाचे वदावे. मना मिथ्यते नित्य सोडून द्यावे. मना नित्यते मिथ्य सोडून द्यावे. मना मिथ्यते नित्य सोडून द्यावे. मना नित्यते मिथ्य सोडून. ऐक, मना मना मिथ्यते मिथ्यते नित्य नित्य सोडून द्यावे. सोडून द्यावे सोडून द्यावे सोडून द्यावे. हा म्हण. मना मिथ्यते नित्य सोडून द्यावे. बरोबर. आता सगळं श्लोक पुन्हा एकदा म्हणू. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्यते सर्व वाचे वदावे. मना मिथ्यते नित्य सोडून द्यावे. अप्पा आजोबा पुढचं सांगा ना. निखिल निखिल अप्पा आजोबा पुढचं सांगा ना. निखिल 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 निखिल.
बोलणार नाहीस का मम्माशी? मी काहीही केलं नव्हतं तरी तू मला का ओरडलीस? सॉरी, तू बाबांना फोन करून सांग मला घेऊन जायला, मी जातो, मग तुला माझा त्रास नाही होणार. निखिल, ए अरे बाळा, निखिल थांब, निखिल. काय हवंय? काही नको. दे, मी करते तुझी कॉफी. सांड लवंड होईल, दे इकडे माझ्याकडे, मी करते कॉफी. ईशा लहान होती ना, तेव्हा मधल्या काळात ती खूप हट्टी झाली होती. शाळेतून सारख्या तक्रारी यायच्या. शेवटी मी एकदा जाऊन तिच्या बाईंना भेटली, त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्या म्हणाल्या, वर्गात ईशा खूप बोलते. मी तिला ओरडले, शिक्षा केली तरी जराही ऐकत नाही, बोलणं काही तिचं कमी होत नाही. पुढे त्या म्हणाल्या की तुमची दोन्ही मोठी मुलं याच शाळेत होती, पण ती नव्हती तशी. आभी तर शहाणाच होता, यशही एकदा सांगितलं की ऐकायचं, पण हिला किती ओरडा ही काही ऐकत नाही. मी त्यांना म्हटलं नका ओरडू तिला, तिने माझीच मुलं आहे, मान्य आहे, पण प्रत्येक मूल वेगळं असतं. एखाद्याला समजावून सांगून कळतं, एखाद्याला जरा रागवलं की कळतं, पण तिसरं जरा जास्त लाघवी आहे. त्याच्याशी प्रेमाने गोंजारून बोललं ना की मगच कळणार आहे त्याला. तूही निखिलशी प्रेमाने बोल, कळेल त्याला. बघ, तुला हवी तशी झाली आहे का? संजना, आपण कधीही चांगल्या मैत्रिणी नाही होऊ शकणार. मला तुझ्याविषयी काय वाटतं हा मुद्दा वेगळा, पण मला निखिलविषयी खरोखर वाईट वाटत. आई वडील असताना त्याला पोरक करू नका. मला दिसतंय तुझी नोकरी गेलीय, त्याचं दडपण आलंय तुला, लग्नाच्या या सगळ्या गोंधळामुळे मनस्ताप झालाय. उलट ह्या अशा वेळी निखिल ही एकच गोष्ट आहे जी तुला आनंद देईल, शांतता देईल. गेलेली नोकरी मिळेल ग, पण निखिल तुझ्यापासून लांब गेला ना तर तो परत येईलच, कुठली खात्री नाही. बोल त्याच्याशी, तुला जमत नसेल तर अनिरुद्धना सांग, त्यांची इच्छा असेल तर ते त्याच्या कलानी त्याच्याशी छान बोलू शकतील. अरुंधती, अरुंधती, तू, आई, अप्पा, निखिलही, पूजा, श्लोक,
सगळं शिकवा. कसं वागायचं, कसं बोलायचं, आयुष्य कसं शांत जगायचं, हे सगळं सगळं शिकवा. मलाच हे येत नाही तर मी काय शिकवणार त्याला. मी नाही त्याच्यावर चांगले संस्कार करू शकले, पण इथे राहिला तर चार चांगल्या गोष्टी शिकेल तो. चांगले संस्कार होतील त्याच्यावर, बापासारखं नाही होणार तो. शेखर भाऊजी वाईट नाही आहेत संजना. सगळ्यात आधी शक्य असेल तर निखिलच्या मनात हे भरवणं बंद कर. त्याला ते आवडतात. तू त्याच्यासमोर त्यांच्या विरोधात बोलल्याने त्याचं त्यांच्याविषयीचं प्रेम कमी नाही होणार आहे, उलट तुझ्याबद्दलचा दुरावा वाढेल. आणि कोणी वाईट नसतं ग, प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, परिस्थिती, पूर्वी आलेले अनुभव माणसाला तसं वागायला भाग पाडतात. तरीही जगात समजून घ्यायचा प्रयत्न करणारी माणसं असतातच की, नाही तर माझ्यासाठी या जगात तू सगळ्यात वाईट आणि नीच व्यक्ती ठरली असतीस. तुला आवाजाचा त्रास होणार आहे का? अरे तुम्ही काय याद रखोगे यार, तू अशी सुपरस्टार झालीस ना की मी लोकांना सांगेन की मी माझ्या अभ्यासाचा त्याग करून माझ्या आईला गायला प्रोत्साहन दिलं. त्यापेक्षा अभ्यास करून प्रोत्साहन दिलंस ना तर मला जास्त आनंद होईल. चला अभ्यास चालू ठेवा. आई ग, आई तुझं दुसरं रेकॉर्डिंग कधी आहे ग? काय माहित कधी आहे, असंच एक दिवस अचानक येईल यश आणि म्हणेल चल 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 आज रेकॉर्डिंग आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझा कायमचा अभ्यास झालाय, तू कधी परीक्षेला बसू शकतेस. गाण्याचं असं नसतं, आयुष्यभर चालू राहणारा अभ्यास आहे हा. मला गाणं येतं, मला गाणं आलं असं कधीच नसतं, ते शिकतच राहावं लागतं. आई मी काल साहिलला सांगितलं तुझं रेकॉर्डिंग होतं ते, तू म्हणाला काकूंना कॉंग्रॅच्युलेशन सांग. थँक्यू सांग त्याला. कसा आहे तो, बोलणं होतं तुमचं? हा बोलणं रोज होतं. आणि भेटणं? नाही, तो मुंबईत कमी असतो ना, त्याच्या मोठ्या भावाने ना त्याला अख्खं रिसॉर्ट दिलं आता सांभाळायला. वा छान. आणि आई तो ना करस्पॉन्डन्स कोर्स करतोय MBA चा. अरे वा, चांगलं आहे की. खूप मनावर घेतलं त्याने. ईशा तूही मनावर घे आता, खूप अभ्यास कर. गेली 2 वर्ष खूप अस्थिर गेली आहेत तुमची, हे कायमचं नसणार हे लक्षात ठेव. आई मला ना खूप सक्सेसफुल व्हायचंय ग. प्रामाणिकपणे प्रयत्न केलेस ना तर नक्की होशील. आणि हो, साहिलला सांग मी विचारलंय म्हणून स्वतःची काळजी घे, नीट राहा. हॅलो. हॅलो वहिनी, मी अविनाश बोलतोय. बोला भाऊजी. आई काका आहे का, त्याला विचार ना कधी येतोय. वहिनी कसे आहेत ग सगळे घरी? आम्ही छान आहोत भाऊजी. सगळे विचारताय तुम्ही कधी येताय म्हणून. हॅलो हॅलो भाऊजी. हा वहिनी, काय झालं, आवाज कट होतोय का मध्ये? नाही 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 वहिनी, मी जरा अडकलोय ग. म्हणजे? मी येऊन सगळं सांगतो तुला. पण वहिनी तू आता कोणालाही काही बोलू नकोस प्लीज. बर बर, काय झालं? वहिनी मी घरी येतो पण राहणार नाही, तुझ्याशी थोडस बोलायचंय, बोलीन आणि निघून जाईल. बर ठीक आहे, या. ठेवतो. हो. काय झालं, व्हॉइस ब्रेक होत होता का? हो. नेटवर्कचा ना लोचाच आहे. हे कधी येतोय काका? आज येत आहेत. हो, मी आजीला सांगून आले. काय झालंय भाऊजी, काळजीत वाटत होते. काय बोलायचं असेल भाऊजींना माझ्याशी? आजीनो, माका हे भाजी निवडूक बसवलास आणि तुम्ही गॅस जवळ काय करतास? काही वाईट वाटत असल्यासारखं दाखवू नकोस. मला माहितीये तुला मनातून खूप आनंद झालाय म्हणून.
माका किसा बरं वाटतला, तुम्ही माका सांगा ना मी करताय काही नको. तू प्रत्येक काम आहे ना घाईघाईत करतेस. दाणे भाज म्हंटल की काळे तरी करतेस, नाहीतर कच्च तरी भाजून ठेवतेस. आता खोबरं ते भाज म्हणून सांगितलं की झालं, सगळे जाळूनच ठेवशील. एवढा काय माका येत नाही, इतकी वर्ष मी इथं करत येईल. ए बाई, या पुढे सुद्धा तुलाच करायचंय. मी मध्ये मध्ये करून तुला दाखवते की कसं करायला हवं, त्यामुळे तू जरा बरं करशील अशी एक आशा वाटते मला. हा सारख्या माका बोलतात, मी काय हो केलेला आहे का पटणान. जाळून ठेवते काय आई. हा का हो, तुम्ही काय करताय, द्या सोडा मी करते. असू दे, करते मी, असू द्या मी करते. काय ग मूर्ती करून झाली की नाही. नाही अजून, म्हणजे होईल परवा येत आहेत ना बाप्पा, तोपर्यंत होईल. बर विमल, तुझ्या सुट्टीचं काय? चार दिवस. काय ग गणपती 1.5 दिवसाच आहे ना. हा पण अजिनू, माझ्या घरात आधीची तयारी आणि नंतरची आवरावर कोण करतला. झालं म्हणजे ऐन मुख्याला हे नसणार. आई अहो, एवढी माणसं आहेत आपल्या घरात, करतील की सगळे मिळून. आणि तसा पण मी काय केलेला तुमका आवडत नाही, सारख्या माका बोलतात. अगं कोण सगळी माणसं, विशाखा केदार नसतील? अगं त्यांच्याकडे गणपती नाही का? अहो आई, मुलं आहेत की ती करतील, आणि विशाखा केदारकडे गौरी गणपती असतात ना, मग एक दिवस ते येतील की आपल्याकडे आरतीला. आता अविनाश आणि निलिमा असतील. काय ग अविनाश कधी येतो म्हणाला? त्या दिवशी सांगून गेला 2 दिवसात येतो म्हणून, त्यानंतर काही बोलणं झालं नाही. आई आज येत आहे, आमचा फोन झाला होता. अगं हो का, पण राहणार नाही तसं म्हणत होते, परत जातील. का माहित नाही, ती निलिमा असेल डोक्यावर बसलेली, गोड गोड बोलून डोकं खात असेल त्याच. अजिनो, त्या ना फक्त तुमच्याशी गोड बोलतात, बाकी कोणाशी नाही. तुला विचारलाय का मी? आ बोल, मला मला काही कळतच नाही. ती निलिमा तिचं पाय नाही का जागेवर नसतातच, कसं होईल कुणाचं. तिचं मोठ्या घरात मजा करायला हवी फक्त, काम करायला नको. ते बरोबर आहे, इथे राहिलं ना तर खर्च नाही का होणार. तिथं कसं कोणती गोष्ट दोन माणसात पुरती केली की झालं, तसं इथे नाही ना. इथे 8 माणसांसाठी करावं लागणार, कष्ट नको तिला. बाकी काही नाही, आता बघ तू तीच अविनाशला सांगणार इथे राहू नकोस म्हणून, बघ. आई पण भाऊजी राहतील इथे, बघा तुम्ही काळजी करू नका. ते काय आधी सारखे तुम्हाला सोडून नाही जायचं. निलिमाने संजनाला ज्या उत्साहाने माप ओलांडायला दिलं ना, माझ्या तर डोक्यात अशी गेली होती ना ती, त्यानंतर माझ्यासमोर ती आलीच नाही, गेली परस्पर निघून. काय का ती संजना बरी आहे का? आता अजिबात बरी नाही. ती बाया काय पण बोलता, कशी पण वागता. तुला विचारलंय का, विचारलंय का तुला? नाही ना. अरुंधती, आत्ताच्या आता हिला कामावरून काढून टाक. तिला कामावरून काढून टाकलं तर तुमचा उंदीर मांजरांचा खेळ कोण बघणार. गे बाय माझ्या वहिनींनू, तुमका खेळ बघू गावतलो, पण माका कच्चाच ऐकून घेऊची लागतली ना. आजी सारखे माका बोलतात, माका काय खोबरं पण भाजू घेणार नाही. असं असत ना तर मी काम सोडून जात आहे, माका दुसरा काम मिळतला. हो ती संजना सुद्धा रडत होती, मला नोकरी नाही मिळाली तर काय करू म्हणून. माका दुसरा काम मिळतला काय, खयो काम केला ना तरी मालक बोलतातच. त्यांना वाटता आपण बोला ना की आम्ही चांगला काम करू म्हणा, पण असा नसता. उलट मालक जेवढी कचकच करतात ना, तेवढं आमचं काम करायचं उत्साह निघून जाता, आणि चांगला काम करणाऱ्या ना काम मिळतात. संजनालाही मिळेलही दुसरी नोकरी. हे बघ, मी आयुष्यात कधी नोकरी केली नाही, पण एवढं मला कळतं, जेव्हा तुम्ही पैसे घेऊन काम करायला लागता तेव्हा जो माणूस तुम्हाला पैसे देतो त्याचं तुम्हाला बोलणं ऐकावं लागतं, त्याचं मन राखावं लागतं, मर्जी सांभाळावी लागते. तीच गोष्ट तुम्ही पैसे न घेता केलं तर तुमचं खूप कौतुक होतं, पण पैसे द्यायला लागले की माणूस जास्त चिकित्सा करतो, आणि जे कोणी त्या चिकित्सेत उतरतात त्यांनाच तो कामावर ठेवतो. नाहीतर काय, तुम्हालाही 4 कामं मिळतील, आम्हाला 50 माणसं मिळतील की काम करायला, पण तुम्ही पैसेही घ्याल. वर सगळं तुमच्या मनासारखं होईल, तुमच्या वेळा पाळल्या जातील, तुमचे लाड होतील, तुमचे कौतुक होतील, असं सगळं होणार नाही ना. जो पैसा देतो त्याचा हात नेहमी वरचा असतो हे लक्षात ठेवा, आणि तू त्या संजनाला सांग इथे जशी मिजाज दाखवते ना तशी कामाच्या जागेवर दाखवू नकोस म्हणा. नाही नाही, मिजाज नाही आई, ती इतके वर्ष एका ठिकाणी नोकरी करते, तिची अशी अपेक्षा होती की तिला प्रमोशन मिळा, तिला एकदम काढूनच टाकलं. हो, कारण तिला असं वाटतं ती चांगलं काम करते,
पण समोरच्याला तसं वाटायला हवं ना. अपेक्षा काय, ती कंपनीची मालकीण होईल अशीही असू शकते. प्रत्येकाने स्वतःला ओळखायला हवं. आपण काय करू शकतो काय करू शकत नाही हे कळायला हवं. ते जेव्हा कळलं ना की आपोआप समाधान मिळत. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.